नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण हिरव्या वाटाण्याची एक वेगळ्या पद्धतीनं तयार होणारी कमी साहित्यामधील भाजी पाहणार आहोत. चवीला अतिशय सुंदर लागणारी ही भाजी एक वेळ नक्की ट्राय करून पहा. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच घंटीचं चित्रही प्रेस करा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तरी एवढ्याच मसाला वापरून आपण ही भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण एक्स्ट्राचे कोणतेही मसाले घालणार नाही आहोत. त्यासाठी घेतलेले जिरे, एक टोमॅटो, टोमॅटो आपल्याला कच्चा घ्यायचा आहे, पिकलेला टोमॅटो आपल्याला वापरायचा नाही आहे. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आहे 4 ते 5 आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कोणतेही एक्स्ट्राचे मसाले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाही आहेत. भाजीसाठी आपण घेतलेलं आहे 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा, हा मी थोडासा बॉईल करून घेतलेला आहे. उकळत्या पाण्यामध्ये साधारण 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हा बॉईल करून घ्यायचा आहे. मेथी मटर मलाईसाठी किंवा आपण फ्रोझन मटर तयार करण्यासाठी ज्या पद्धतीनं बॉईल करतो त्या पद्धतीनं. त्याचबरोबर घेतलेले आहेत काजू. काजू आपल्याला गरम पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनटासाठी भिजवून घ्यायचे आहेत. इथं मी काजूच्या अशा पद्धतीनं पाकळ्या तयार करून घेतलेले आहेत. तर 1 वाटीसाठी मी साधारण 15 ते 20 काजू घेतलेले आहेत, त्याच्या पाकळ्या करून घेतलेले आहेत. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलं तरी हरकत नाही, पण काजूमुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तर आपण याची पेस्ट बनवून घेऊयात. तर इथं मी अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे. भरपूर हिरवी कोथिंबीर आणि हिरवा टोमॅटो असल्यामुळे आपल्या कलर खूप छान आलेले आहे पेस्टला. तर भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे 1 टेबलस्पून, आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मोहरी घालायचे. मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिंग, आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते घालायचं आहे. तर इथं आपण कोणतेही पावडर मसाले वापरायचे नाही आहेत. एवढ्या साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार करणार आहोत. तर आपण या मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये. तर जसजसं वाटण भाजत जाईल तसतसं याचा रंग थोडासा चेंज होईल. तर 2 मिनटं झालेली आहेत, तुम्ही तर पाहू शकता वाटणाचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं बॉईल करून घेतलेला वाटाणा घालायचा आहे, ते 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटाणा आपण थोडंसं उकडून घेतलेला आहे. त्याचबरोबर काजूही घालायचे, ते थोडेसे आपण भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाही. तर आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं मी थोडीशी साखरही घालत आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी हरकत नाही. ती मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये. आणि आता आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. पाणी आपल्याला इथं आपण सुकी भाजी बनवत आहे मी, तर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये मिक्स करत आहे. आणि आता वाटाणा आणि काजू शिजेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारण 10 मिनटासाठी. तर 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता पाहूयात, मस्त असा रंग आलेला आहे भाजीला आणि पाणीही व्यवस्थित आटलेलं आहे. तर आपण वाटाणा आणि काजू शिजले की नाही चेक करूयात. तर काजू अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि वाटाणाही छान मऊ झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात. तर यापूर्वी आपण मेथी मटर मलाई बघितलेली आहे, तर ती तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून पहा. आणि ही वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वाटणामध्ये तयार केलेली वाटाण्याची भाजी एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा. टिफिनला त्याच भाज्या नेऊन कंटाळा आला असेल तर एक वेळ ही भाजी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय.